नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो, ही जी आहे ही आहे कांडवेल, आणि या कांडवेलीचा उपयोग डॉक्टरांनी जो मला सांगितला तो असा की या कांडवेलमधनं एक कांडं घ्यायचं, ते दुधामध्ये चांगलं उकळू द्यायचं आणि मग उकळलेलं दूध थोडं थोडं प्यायचं. हे एक कांड दोन तीन माणसांना पुरते. तसंच जर समजा दूध चाळत नसेल तर हे कांडवेल चांगलं आहारावर भाजून पिलावं आणि त्याचं जे पाणी निघते ते तुपामध्ये मिसळून खावं, म्हणजेच आपल्या शरीरावरील जी हाडं आहेत ते बळकट होतात असं हे डॉक्टरांचं म्हणणं आहे. पहा ही माझ्या घरील कांडवेल, पहा ही कांडवेल, पहा ही माझ्या घरची कांडवेल, पहा 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 ही कांडवेल पहा. पण कोणीही डॉक्टरी सल्ल्याशिवाय उपयोग करू नये. हा एक हाडं बळकट करायचा उपयोग आहे. असो, थँक्यू माझ्या रामदास कांदावळे रिटायर्ड चीफ इंजिनिअरिंगची अँड फॉर्सर शिव इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल. थँक्यू.